आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारे आपण सीएसएस मध्ये आपल्या पॅराग्राफला बॉर्डर्स अप्लाय करू शकतो। तर या ठिकाणी आपण पाहतोय की आपण या ठिकाणी स्टाईल टॅग वापरला आहे। या स्टाईल टॅगच्या आत मध्ये आपण फक्त आपल्या पी या पी टॅगलाच फक्त म्हणजेच पॅराग्राफ टॅगला फक्त बॉर्डर आणि कोलन देऊन पुढे 1px सॉलिड पावडर ब्ल्यू अशा प्रकारची बॉर्डर अप्लाय केली आहे। 1px म्हणजे त्याची साईज आहे की बॉर्डरची साईज अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे 1px असणार आहे साईडने। त्यानंतर त्याचा कलर जो आहे तो सॉलिड पावडर ब्ल्यू या ठिकाणी आहे। सॉलिड पावडर ब्ल्यू म्हणजे अशा प्रकारचा एक थोडासा स्काय ब्लू प्रकारचा या ठिकाणी हा कलर असतो। तर अशा प्रकारे याला अप्लाय केलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी फोटोशॉप मधून कलर कोडिंग सुद्धा घेऊ शकता जे आपल्याला पुढील काही प्रोग्राम्स मध्ये पाहायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आता ज्या ज्या ठिकाणी आपण हा पॅराग्राफ टॅग वापरला आहे त्या सर्व पॅराग्राफ्सला आपली ही बॉर्डर अप्लाय होणार आहे। मग तुम्ही आता या बॉडी टॅग मध्ये पहा, या ठिकाणी पॅराग्राफ हे चार टॅग वापरले आहेत तर चारही पॅराग्राफ्सला अप्लाय झालेली या ठिकाणी ही बॉर्डर आपल्याला दिसत आहे। तर ही अशा प्रकारची ही बॉर्डर असणार आहे।